नमस्ते, मी हेअरस्टाईल केलेला आहे आणि माझ्या सासूला अजिबात आवडलेलं नाही. सासू म्हणजे काय केलेलं आहे, मी हेअरस्टाईल केलेलं आहे कारण मला माहीतच नव्हतं कबूतरखान्यामध्ये कबूतर असतं. सासूबाई, हेअरस्टाईल आवडली का तुम्हाला? नाही का वाट, सासूबाई ना लई आवडली पण ना काय माहिती, कमी अशी केस सोडून गेली होती ना. अरे बाबा, हे केस कुठे उडतात बाबा. माझ्या नवऱ्याची पण केस अशी उडली होती एकदा, मग ते एडिट केलं होतं. ओ माय गॉड, तर मी की ना कुलूप घ्यायला गेली होती कुलूप, मला गुलाब बघितलं, मला गुलाब पाहिजे, मला गुलाब पाहिजे. अरे बाबा, केस कुठे उडतात, उडू नको रे. म्हणजे मला गुलाब पाहिजे आणि ना मी कुलूप घ्यायला गेली होती. 150 कुलूप होतं, तर ते 150 कुलूप मी म्हटलं 130 द्या, पण ते मला 120 दिलं. आता त्याला मला काय बोलायचं मला समजत नाही, पण माझी हेअरस्टाईल कशी आहे का. आणि मी आज फर्स्ट हेअरवॉश केलं बरं का. आणि मला ना लशी नाही आवडली अजिबात नाही. तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये करा, तुम्ही जावा तिकडे. आणि येडा आहे माझा नवरा, येडा आहे कडेकडे घेऊन जातो तिकडे. छानपैकी बीचला पाणी पण नव्हतं, मला पाहिजे, मला पाहिजे. कुठे जाशील तिकडे माझी इज्जत काढतेस, गपचूप बस. लोक बोलतात आईच्या तोंडाला कुलूप लाव, तुझ्या बायकोच्या तोंडाला कुलूप लाव, तुझ्या तोंडाला कुलूप लाव, आणि तुझ्या चॅनलला एवढं मोठं कुलूप लाव. लाज वाटते का तुला? चिमडे, तुझे केस ते आता पहिलं ते कशी ते गुंदराची कुत्री ते काय ते मामाची प्रॉडक्ट वापरून वाट लावली होती केसाची. मामा बनवते लोकांना खादी लिपस्टिक लावून 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 लावून. मला पण तर काय डोळे बिळे बघितले नव्हते, डायरेक्ट लग्न केलं. गोरी पोरगी आहे, गोरी मुलगी आहे, वाट लावला माझ्या जीवनाचा. अरे याला हा फूल तो फूल सगळं, मी पण फूल झालो भाय तिच्याबरोबर लग्न करून. ताला 150 ताला गापचूप बसायला नाही झालं का? 150 ताला म्हटले, ते 120 मागितलं आणि मला दिला. अरे बाबा, कॅल्क्युलेशन समजतं का नाही तुला? येड छाप कंपनी काय ते ना, असे मोदक घेऊन काय नाचते आई. तुला पण लाज वाटायला पाहिजे ना गाई, काय ते मोदक घेऊन असं ठुंकत. तुझं एज काय, तुला चक्कर येते की नाही, तुला काय काय होतं, हातापायला मुंग्या येतात की नाही, आणि काय तुझं आहे म्हातारपणे येडेचाळी चालली आहे तुझं. आई सांग मला, सांग नक्की सांग मला. लाज वाटायला पाहिजे अशा बायकांना. आणि माझा चष्मा बघा, माझा चष्मा म्हणून कोणाला ओळखूच नाही शकत, कोणी ओळखू नाही शकत. ते कबूतर पण नाही ओळखलं, त्याने चायला माझ्या बायकोच्या डोक्यावर ना संडास करून टाकला. बरं झालं, जाऊ द्या, चला बाय. नमस्ते, चुप का जास्त बोलतेस? मला पाहिजे. लहान पोरगी आहे का तू? चपरी, मी तुला छपरी म्हणते. लोक बोलत होते तू छपरी आहे, पण आज मीच तुला बोलतो छपरी. लाज वाटते का? एवढी मोठी घोडी झाली, 25-28 वर्षाची, 29 वर्षाची. आणि होती मला गुलाब पाहिजे. गपचूप बस तिकडे. हो, आणि जर तुम्हाला जर भाव मैत्रिणीनो दोस्तांनो, माझे जे सबस्क्रायबर आहे इथे राहणारे, जर तुम्हाला मी खरं रिव्ह्यू देतो तर लस्सी अजिबात चांगली नव्हती, मीठी होती. कारण मी पण मीठा आहे ना, मला मीठा नाही झालं ते, मला ते काहीतरी झालं. कारण मीठा लोकांना मीठा नाही आवडत, ते मीठा लोकांना ना ते आंबट नाही आवडत. मी मीठा आहे, माझी बायको मीठा आहे, आणि माझी आईचं काही माहीत नाही मला, पण मी नक्की आहे. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. आणि तू गपचूप बस तिथे, मला पाहिजे. आणि काय त्याचं 150 गुलाब काय काय तो ताला घे, तोंडाला लाव तुझ्या. नॉन सेन्स, काय बोलायचं आता. 150 ताळा घेतला आणि गपचूप बसून ताळा मारून बजे सोडून काय बडबड चालली आहे हिची. चुप तिकडे, गपचूप बसतेस की नाही, की एक देऊ पंच. आणि फार माझा चष्मा बघा, मस्त आहे, मस्त आहे की नाही. नमस्ते, मी तुमची मॅडम. माझं चॅनल आहे, माझी तब्येत बरी नाही म्हणून आज माझ्या पोराने मला पुष्कळ ड्रेस आणले, मला पुष्कळ बरं वाटलं. आणि काय करायचं, आजकाल साडी नेसावाशी वाटत नाही, पण साडी नेसावीशी वाटत नाही आजकाल, कारण आजारी माणसाला वाटत पण नाही कपडे ना घालावे म्हणून. काय ग, माझ्याकडे बघते ढापणी, चष्मा मुद्दामून मी आज चोरलेला आहे इकडे, समजली का?
ढापणे तो चष्मा मी आज म्हणून चोरलेला आहे आणि माझा चष्मा कसं वाटला म्हणून नक्की सांगा. तब्येत माझी काय अजिबात बरी नाही आहे आणि मला मन पण नाही होत वेगळं करायला. माझ्या चॅनलची वाट लावली आहे माझ्या पोराने आणि माझे आज मी चष्मा धापलेला आहे माझ्या सुनेचा आणि मी घातलेला आहे. चष्मा कसा वाटला आणि माझी साडी पण मला कशी वाटली नक्की सांगा. आणि मी ते ठुमकलेली ते बघितलं आणि ते गोणीवर बसली होती ना त्या भाताची होती त्याच्यात किडे लागले आहेत. मी त्याच्यावर बसली होती ना माझ्या पोराने मला पुष्कळ ओरडलं आणि असं नाही करणार मी. आणि मला आज भात दाल पण नाही दिला काय करू भावा. तब्येत बरी नाही आहे फाटलेली मॅक्सी घालून बसली आहे भावानो. नक्की कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज नक्की सबस्क्राईब करा. ओके नक्की करा हां नक्की करा नक्की नक्की करा प्लीज.